धर्माबाद येथील एसबीआय बँकेतून लाख रुपये घेऊन येणाऱ्या अज्ञात व्यक्तींकडून फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे या मुनिमाकडून साडेतीन लाख रुपये घेऊन अज्ञात व्यक्ती फरार झाल्यानं परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय पाहुयात ही बातमी मोंढ्यातील पार्ले बिस्किट एजन्सी चे धारक राजेश गोपाळराव कोडगिरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या मुनिमास बँकेतून नऊ लाख रुपये उचल करून आणण्यास सांगितले मुनिम बालाजी मुपडे हा बँकेतून नऊ लाख रुपये उचल करून परतत असताना मी सी आय डी विभागाचा असून बॅगची तपासणी करायची आहे असे सांगून बॅगमधील नऊ लाखांपैकी साडेतीन लाख रुपये चोरून नेले मात्र बॅग मधील साडेसहा लाख रुपयांना त्याने हात सुद्धा लावला नाही मात्र साडेसहा लाख रुपयांना या इसमाने हात सुद्धा लावला नाही त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत सदरील घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले कासलीवाल यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदरील घडलेला प्रकार कैद झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत